राहुल बाबींना काय बोलले तू तुम्ही बघितलं त्यांच्या गुन्हे दाखल करा तुम्ही काय रे दादा दिसत नाही का काय झालं की आम्ही आलो जे म्हणतात की साहेब आहेत की नाही पाच वाजे कोण म्हणतो काय विचारतो काय विचारतो रे ए दादा काय विचारतो काय विचारतो तुला दिसत नाही खासदार आमदार लोक आहेत म्हणून इथं मॅडम मॅडम बसा प्लीज बसा तुम्हाला विचारायचं काही गरज आम्ही विचारूनच आलो ना नो नो दिस इज नॉट डन आय एम व्हेरी सॉरी दिस इज नॉट डन वेट पोलीस आर वर्किंग आय एम नॉट लाइकिंग इट पानथेलेवरच्या साध्या पोराला महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना माहित आहे प्रेसवाल्यांना माहित आहे आणि समजा पोलीस आम्ही पाहिलंय आज सकाळी व्हिडिओ रात्री आल्याबरोबर उचलून यायला पाहिजे होतं आम्ही समजा उद्या स्टेटमेंट दिलं की त्याच्या पार्श्वभागावर दोन हंटर मारणाऱ्याला आम्ही 111 रुपये देतो एखाद्या काँग्रेसवाल्यांनी मोदी बद्दल केलं असतं तर तुम्ही चाललं असतं का फडणवीस तो होम मिनिस्टर तुमचा त्यांनाच लावलेली आहे ही आग त्याप्रमाणे आपल्याकडे फडणवीसांनीच आग लावलेली आहे अरे तो शिरभा ते बोलला मागत होता घेऊन गेलो होतो काही सायबर सेल काय करतो यांचा समजा तेव्हाच्या तेव्हाचे अकाउंट हे करतात त्याला उचललं जातं आणि हा तर माणूस राज्यसभेचा सन्माननीय खासदार आहे साहेब ते आम्ही देणार नाही मग आम्ही देणार नाही म्हणजे तुम्ही तसं होऊ देणार आहात का आलं असेल ना तुमच्याकडे मग बघा मग आम्ही उठत नाही तोपर्यंत चला रे बसा चला बसा आम्ही उद्या म्हटलं की त्याच्या पाचव्या भागावर दोन हंटर मारा आम्ही 111 रुपये चला आपण त्याला भेटायला जाऊ आरामखोराले कारवाई करू समजा निवेदन दिलं गेलं नाही तर तुम्ही काहीच नाही करणार का सर तुम्ही निवेदन समजा जर दिलं नाही तर तुम्ही काहीच नाही करणार ते बोलले मी म्हणतो गोंडे साहेबांना सांगावं की त्यांनी चक्के द्यायला राहुलजींकडे जावं आम्ही घेऊन जातो हिंमत आहे का त्यांची चक्के द्यायची कुठेतरी न्यूज चॅनल वगैरे आम्ही पाहिलं आज सकाळीच बातमी आलेली आम्ही पण पाहिलं आम्ही पाहिलं त्यांनी ती क्लिप व्हायरल स्वतःहून केलेली आहे त्यांचे इंटेन्शन चांगले नाही आहे अमरावतीमध्ये याच्या आधी दंगल घडवण्याचं कारण तेच होते मागच्या वेळेला साहेब दंगल घडली ती त्यांच्यामुळे यांच्या बोलण्यामुळेच झाली आणि आज आतापर्यंत देणार नाही होणार नाही असं मला माहिती आहे मी खात्री घेतो आय एम कॉन्फिडंट ठीक आहे द्या ना कोणाचं निवेदन आहे माझ्याकडे काही निवेदन नाही निवेदन नाही करू शकत माझ्याकडे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर सुमोटो नाही करू शकत तुम्ही नाही करू शकत बिलकुल कशाचीच नाही कोणाची तरी तक्रार पाहिजे माझ्याकडे सोशल मीडिया सोशल मीडियापासून तुम्ही बसले नाही कधीपर्यंत बसले राहणार बघा एक वायफळ माणूस भाजपने त्याला खासदार केलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं असतं नेहमी की माझ्या अंगात काही बळ नाही दुसऱ्याला चिमटा काढतो आणि पळतो त्या राज्यसभेच्या खासदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण राहुल गांधी आमचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे या महाराष्ट्रामध्ये नेहमी सलोखा राहिलेला आहे मागच्या 4 वर्षापासून त्या डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या 4 वर्षापासून त्यांचं मला असं वाटतं आणि दुसरा मला डाऊट असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे माझा आमचा सरळ प्रश्न असा आहे असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असती का एवढा वेळ लावला असता का आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहोत लागोलागले 1 दिवस लावतात 2 दिवस लावतात अटकेची मागणी तुमच्यासोबत केलेली आहे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे पण गुन्हा तर दाखल झाला पाहिजे पहिले हे लोक बघायला पण तयार नाही आहे पहिले ऐकू नाही आहेत काय पोलीस यंत्रणा भ्रष्ट हे झाली काय काय म्हणते बहिरी झाली काय गृहमंत्र्याचा दबाव पोलिसांवर असं तुमचं म्हणणं असेलच ना आदरणीय देवेंद्रजी एकशे फेक नरेटिव्हचे बादशाहच आहे फेक नरेटिव्ह सातत्याने ते करत असतात अख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकलेला आहे काय महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही निवेदन दिलं त्याच्यावर त्यांचं काय म्हणतात आम्ही आता इन्क्वायरी करतो म्हणतात तर काय पोलिसांना काय अजून कळलेलंच नाही आहे सायबर यंत्रणा नाही आहे का मारे एवढे सभागृहामध्ये एवढे आकात करून आकात तांडव करून आम्ही हे केलं टेक्नॉलॉजी असं काय काहीच तर नाही हो
त्यांचाच माणूस, त्यांचाच खासदार, त्यांनी इथं मागच्या वेळेला जातीय दंगल फैलवली म्हणून त्याला खासदारकी देण्यात आली आणि आज तो हाच गोंधळ घालून राहिलेला आहे.